मंडळी अशी मोठ्याने दरकाई फोडाला सणीबाजी पूर्णपणे सज्ज झालेला आहे आणि याशिवाय खास करून पंजाबमध्ये पंजाबी टेरिटरीमध्ये हाऊसफुलचे बोर्ड पुढचे 3-4 आठवडे लागणार आहे जेव्हा हा सिनेमा रिलीज होणार. कारण पंजाब या टेरिटरीमध्ये खास करून देओल फॅमिलीला एक वेगळंच नेहमी त्यांच्या सिनेमांचं स्वागत केलं जातं आणि सणीबाजीचा हा कमबॅक सिनेमा आहे. हे वर्षच राहतं अख्खं कमबॅकचं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे पठाण या सिनेमाने शाहरुखनी एक दमदार कमबॅक केलं. ओ माय गॉड 2 जो या गदर 2 बरोबर रिलीज होणार आहे त्याच्यामुळे अक्षयचा कमबॅक होतो का हे आता थोड्या दिवसात आपल्याला कळेलच. आणि सणीबाजी सुद्धा कमबॅकसाठी पूर्णपणे रेडी झालेले आहेत आणि जेवढे फिट ते आधी वाटत होते तेवढेच आता सुद्धा वाटत आहेत. म्हणजे गदर एक प्रेमकथा हा सिनेमा 2001 साली आला होता. जर मला आठवत असेल तर लगान या सिनेमा बरोबर याचं क्लॅश होतं आणि 18.5 कोटींचा हा सिनेमा तेव्हा होता गदर एक प्रेमकथा. आणि या सिनेमानी वर्ल्ड वाईड कलेक्शन जे केलं होतं ते 111 कोटींचं केलं होतं. इंडियामध्ये 106 कोटी आणि बाकीच्या वर्ल्ड वाईडचं कलेक्शन 5-7 कोटी. तेव्हा विसरू नका तेव्हा वर्ल्ड वाईड मध्ये डॉमिनेट करणारा एकमेव बॉलिवूड स्टार होता तो म्हणजे शाहरुख खान. त्याच्या चित्रपटाचं भारताबाहेर जेवढं कलेक्शन व्हायचं तेवढं बाकीच्यांचं व्हायचं नाही. म्हणूनच गदर एक प्रेमकथा जवळजवळ 7-8 कोटी बाहेरच्या देशांमध्ये कमवू शकला. भारतात त्यांनी मॅक्सिमम कमाई केली. आता याच गदर एक प्रेम कथा याचा सिक्वल 20-22 वर्षानंतर आपल्या भेटीला आलेला आहे. त्याचं नाव आहे गदर द कथा कंटिन्यूज. जेव्हा या सिनेमाची चर्चा सुरू झाली तेव्हा या फिल्म मेकर्सनी गदर एक प्रेम कथा हा पुन्हा रिलीज केला 4K मध्ये केला. थोडं बॅकग्राऊंड जे म्युझिक होतं त्यावेळेच आणि आत्ताचं ते एनहान्स केलं, थोडं कलर करेक्शन केलं आणि पुन्हा एकदा रिलीज करण्यात आला. आणि त्या चित्रपटाचं स्वागत सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं त्या चित्रपटावर. कारण नॉस्टाल्जिया होता एक प्रेक्षकांसाठी आणि हाऊसफुलचे बोर्ड तेव्हा सुद्धा लिमिटेड शो असून या गदर एक प्रेम कथा लागताच आय थिंक 2-3 महिन्याआधी तो रिलीज केला होता. आणि काल गदर द कथा कंटिन्यूज याचा एक ट्रेलर आपल्यासमोर फायनली भेटीला आलेला आहे. जरा उशीरच केला पण आला बघा. आता फ्रँकली बघायला गेलं तर ट्रेलर बघून एक तर 3 मिनिटाचा ट्रेलर असणे की मला नेहमी भीती वाटते की अख्खी स्टोरी ते लोक या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सांगतात आणि तसंच काहीस या सिनेमा बाबतीत घडलेलं आहे. पण मला असं वाटतं जे हार्डकोअर गदर लव्हर्स आहेत, जे हार्डकोअर सणीबाजी लव्हर्स आहेत, सणीबाजिया इतर कुठले सणी तुम्ही हे करू नका, ते लोक त्या लोकांना या ट्रेलरमध्ये आपल्याला अख्खा सिनेमाच बघायला मिळालेला आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग जो मिर्च मसाला 2001 साली या मेकर्सनी वापरला होता तो तशा तशा 2023 साली सुद्धा वापरत आहेत. सो फारसा काही फरक आपल्याला याच्यात बघायला मिळत नाहीये. तीच त्यावेळेला चालणारी लव्ह स्टोरी यावेळेला चालेल की नाही माहिती नाही, बट एक वेलकम करायला हा सिनेमा आणि एक नॉस्टाल्जिया इफेक्ट असायला हा सिनेमा नक्कीच चालेल. ट्रेलरची सुरुवात होते क्रश इंडिया मोमेंट. एक वॉर चालू होतो 1971 मध्ये, क्रश इंडिया मोमेंट हे चालू केलं जातं पाकिस्तानकडनं. आपल्याला कळतं की सणीबाजी आणि त्यांची पत्नी अमिषा पटेल, अस्थमा असलेली अमिषा पटेल, कारण ती जेव्हा डायलॉग बोलते तेव्हा मला असंच वाटतं की हिला भरपूर अस्थमा आहे की काय, सतत असं दमलेलं एक एक वाक्य बेचारी कशी कशी पूर्ण करते. सो यांचं प्रेम अजूनही तसंच आहे. जेवढं वय वाढतंय तेवढं यांचं बॉन्डिंग, यांचं प्रेम अजूनच घट्ट होत आहे. याला एक मुलगा झालेला आहे, त्याचं नाव आहे जीत. आणि मैं निकला गट्टी लेके जे ज्या गाण्याने त्यावेळेला धूमशान घातलं होतं ते गाणं पुन्हा एकदा आपल्याला या सिनेमामध्ये ऐकायला मिळणार आहे. सो एक हॅपी फॅमिली आहे. आणि फक्त ट्रेलरमध्ये मला कळलं नाही तो जीत का तिकडे मरायला तोंडकाळ करायला त्या पाकिस्तानच्या मेजरच्या भेटीला गेला आणि पाकिस्तानमध्येच अडकला माहिती नाही. सो एक मोटिवेशन सणीबाजीला आणि या मेकर्सना मिळतं की मागच्या वेळेला सकीनासाठी सणीबाजी पाकिस्तानात गेला होता, या वेळेला त्याच्या मुलासाठी जातो. आणि मग टिपिकल जी 2001 साली डायलॉग बाजी होती तीच आपल्याला ऐकायला मिळते. म्हणजे तो जीत जो आहे तो बोलतो की दुआ कर मेरा बाप यहां ना आ जाए ना तो तेरे घर चिथड़े कर देगा, तेरा पूरा पाकिस्तान उसे गिर नहीं पाएगा. आणि मग सणीबाजीची जी एंट्री होते मोठा हातोडा घेऊन तो ते मला आवडलं. कारण सणीबाजी एकमेव असा माणूस आहे की जो वाटतो की बाबा हा 40-50 लोकांना 100 लोकांना मारेल. आणि आत्ताच्या काळानुसार टिपिकल जरा ओव्हर द टॉप ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. तो हातोडा त्या जीपवर मारतो, जीपची मागणं उडते, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि फायनली जे USP होती जी गदरची की म्हणजे अख्ख्या पाकिस्तानचे लाखो लोक उभे आहेत आणि त्या लाखो लोकांमध्ये सणीबाजी जाऊन पाकिस्तानना त्यांच्याच कंट्रीमध्ये त्यांच्याच लोकांमध्ये जाऊन मोठमोठ्याने डरकाई फोडत पाकिस्तानबद्दल जे काही बोलतो ते आपल्याला या सिनेमामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. म्हणजे ते जे वाक्य होतं की अगर यहां बसे हुए लोगों को वापस इंडिया जाना पड़े
आधा पाकिस्तान खाली हो जाएगा, कटोरा लेके पिरोगे तुम, आणि मग शेवटी हिंदुस्तान जिंदाबाद सगळे नारे आपल्या थिएटरमध्ये ऐकायला मिळतील, याच्यात काही शंका नाही. शेवटी जाता जाता मेकर्सनी आपल्याला ज्या एका सीनसाठी गदर ओळखला जातो किंवा गदर लोकांच्या लक्षात आहे तो म्हणजे सनीबाजीचा हँडपंप, त्याची सुद्धा एक झलक आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळालेली आहे. आणि शिवाय या सिनेमामध्ये अख्ख्या पाकिस्तानी आर्मीशी सनीबाजी आणि त्यांचा मुलगा एकटा लढणार आहेत, एवढं नक्की. सो ओव्हरऑल बघायला गेलं तर मला असं वाटतं की त्याच काळातला सिनेमा मिथोड पॉलिश स्वरूपात, म्हणजे कसं असतं ना की हॉटेलमध्ये कधी कधी असं म्हणतात की आदल्या रात्रीचं जेवण उरलं तर नेक्स्ट डे सकाळी जे कस्टमर येतात त्या कस्टमरांना तिकडेच तोच भात जो आहे तो जरा इकडे तिकडे त्याला फोडणी बिंडी देऊन थोडा अजून नीट सजावट करून त्यांच्यासमोर नेक्स्ट डे तो आणा. तसंच काहीसं या सिनेमाच्या बाबतीत मला वाटतंय. बट एक नक्की आहे की खास करून नॉर्थ साईडला हा सिनेमा ओपनिंग तरी नक्कीच मिळवेल. बाकीचं आता माहिती नाही, जर ओव्हरऑल सिनेमा बरा झाला असेल तर कदाचित चालेल सुद्धा. पण फ्रँकली आत्ताच्या घडीला ओ माय गॉड 2 आणि गदर याच्यात जर प्रायोरिटी वाईज कुठला सिनेमा बघायचा झाला तर आय थिंक मी ओ माय गॉड 2 बघेन पहिला आणि नंतर गदर द कथा कंटिन्यूज हा सिनेमा बघेन. मंडळी तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.